स्वागत आहे आपल्या सीता नेहरे चॅनलमध्ये. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे दही भुत्ती. तर दही भुत्ती आता गरमीचे खूप दिवस आलेले आहेत, भरपूर गरमी, रखरखतं ऊन बाहेर चाललेलं आहे, इतकं ऊन आहे ना. आणि ह्यावेळेस दही भुत्ती खाली ना आपल्या पोटाला तर आराम भेटणारच, आणि शरीराला थंडावा येण्यासाठी ही दही भुत्ती खरंच नक्कीच खावा. तर इथे बघा, मी आता दाखवते तुम्हाला दही भुत्ती कशी बनवायची. तिथे तर इथे बघा, घेतलेली आहे मी भात. भात घ्यायचा, म्हणजे तुमचा सकाळचा भात असला तरी चालेल, दुपारी घातलेला तरी चालेल, किंवा आत्ता गरम गरम केला तरी पण चालेल. मी आता अर्धा तासापूर्वी घेतला होता भात, त्यातला थोडासा भात खाल्लेला आहे मुलांनी. तर आता हा भात काढून घेते मी एका काचेच्या बाऊलमध्ये. पहा, दही भुत्ती करण्याची पद्धत एकदम सोपी आहे. तर नक्कीच उन्हाळ्याच्या स्पेशल असतं हे खूप उन्हाळ्यामध्ये, तर हे नक्कीच करावं. आता हे फोडून घेते संपूर्ण. मी आपले आपलं साधा म्हणजे वाडा कोलम तांदूळ आहे हा, तो घेतलेला आहे. आम्ही रोज खातो तेच तांदूळ आहेत, म्हणजे तोच घेतलेला आहे. आणि त्याची बनवणार आहे मी दही भुत्ती. तर पहा जरा, तर सर्व फोडून घेतलेलं आहे, भात सर्व मी फोडलेला आहे. आता मी घेणार आहे, मी रात्री दही लावलं होतं, म्हणजे जवळजवळ 12 घंटे झालेले आहेत. दही आता कसं गरमीमध्ये लगेच आंबट होतं दही, तर छान आंबट दही आहे. आता मी ह्या बाऊलमध्ये काढून घेते आपल्याला किती लागेल तेवढं. तर माझं जवळजवळ हे 1/2 किलो दही आहे, त्यातलं मी एवढं काही घेणार नाही, 1/2 किलो असं घेईन. बघा, अंदाज दाखवते तुम्हाला, तुम्हाला किती मग दही घालायचं ते तुमच्या ह्याच्यावर आहे. जास्त पातळ करायचं का, जास्त घट्ट करायचं का, तर ह्या पद्धतीने दाखवते पहा. त्या पद्धतीने केले ते एकदम परफेक्ट असतं. तर आता मी एवढं दही घेतलेलं आहे पहा, तर हे सर्व ह्याच्या गुठड्या सोडून घेणार आहे. हलवं तर जरा चमच्यानेच हे करायचं, जास्त काय बसायचं नाही त्याला हे करत. आपाप होतं ते भातामध्ये टाकलं ना, आपाप त्याचं विरघळून जातं ते. तर हे भात सारे गुठडे सोडून घेतलेले आहेत मी, आणि हा भात मिक्स केलेला आहे ना, तो ओतला त्याच्यात सर्व दही. छान आंबट दही आहे, मस्त. मी हे ना जवळजवळ 12 घंटे ठेवलं होतं. आता गरमीत कसं मस्त असं दही होतं ते लगेच. तर हे मिक्स करून घेते छान. पहिलं भातात आम्ही मीठ टाकत असतो कायम, म्हणजे भाताला मीठ आहे म्हणून जास्त काय मिठाचं प्रमाण जास्त टाकायचं नाही. पहा तुम्ही, आता ह्याच्यात मीठ आहे भातामध्ये आमच्या. तर हे मी आता व्यवस्थित पुसून व्यवस्थित लावून ठेवते, आणि याच्यावर झाकण ठेवून बाजूला ठेवते. ह्याला आपल्याला तडका करायचा आहे म्हणून ह्याला तो तडका होतपर्यंत ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि बाजूला करून ठेवणार आहे. पहा, आता मी इथे घेतलेले आहेत आपल्याला मिरच्या करायच्या, ठेचा पण करायचा आहे मिरचीचा, म्हणजे असे फ्राय करून त्याच्याबरोबर खायला एवढे अप्रतिम लागतात ना. तर ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत कमी तिखटवाल्या मिरच्या, आणि ह्या अशा उभ्या चिरायच्या आहे. बघा, तिरक्या चिरलेल्या आहे ना उभ्या, म्हणजे कसं होतं उभ्या चिरल्यामुळे आपल्याला फ्राय करायच्या त्यांना, मग त्याच्या आतमध्येपर्यंत तेल जातं आणि लांबलचक असं तिरक्या दिसतात त्या. म्हणून कधी पण उभ्या चिरायच्या, अशा आडव्या नाही चिरायच्या, हे बा अशा चिरायच्या मिरच्या. आता हे सर्व मिरच्या घेतल्या, खूप छान लागतात ह्या निस्त्या मिरच्या खाल्ल्या. बाजूला दही भत्ता, आणि दही भत्ता खायला घ्यायचा, बाजूला ह्या मिरच्यांची एक एक उचलून खायची, मस्त चव एकदम लागते त्यांनी. तर त्या मिरच्या कशा करणार आहे ते दाखवते तुम्हाला. तर हे सर्व मी कापून घेतलेले आहे, पहिल्या स्वच्छ धुवून घेतले होते मिरच्या, त्याचे देठे वगैरे काढून घेतली होती. आता तेल टाकायचं चांगलं पळीभर, पळीभर मी तेल टाकलेलं आहे, आणि मी ह्याला आता मिरच्या ह्याच्यात सोडून देणार आहे. तर आता गरम होत आलेलं आहे तेल आपलं, आता मिरच्या आपण कापलेल्या आहेत ना त्याच्यात सोडून देणार आहे मिरच्या. छान अशा मिरच्या खरपूस भाजून घ्यायच्या तेलात. ह्या मिरच्या तुम्हाला बोललं मी का तिखट लागणार नाही, जरा पण तिखट नाही मिरच्या, अशा निस्त्या खाल्ल्या तरी छान लागतात त्या मिरच्या. तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने करून पहा एकदा मिरचीचा कसा ठेचा बनवणार आहे. ठेचणार तर नाही, पण तळलेल्या मिरच्या म्हटल्या तरी चालेल त्याला, बाकी त्याला फोडणी पण देणार आहे मी. नंतर पहात मी कशी फोडणी देते काय देते. आता इथे मी मिरच्या तोपर्यंत होतात वरती, तर इथे मी मिरच्या हे घेतलेलं आहे, लसूण 2-4-5 पाकळ्या मोठ्या मोठ्या घेतलेल्या आहे, ठेचून घ्यायचा असा, म्हणजे छान त्याचा सुगंध
सुट्टून त्या मिरच्या सोडून द्यायच्या, छान अशा परतून द्यायच्या. बघा परततच आलेल्या आहेत, बघा एका बाजूनी अशा भाजलेल्या आहेत, एका बाजूनी कच्च्या आहे. ह्या जास्त परतायचं नाही आपल्याला, काढायच्यात लगेच ह्या मिरच्या. हे पहा मिरच्या लसूण सवरून पूर्ण काढून घ्यायचा लगेच, कारण की जास्त त्याचा रंग नाही बदलला पाहिजे मिरच्यांचा, जास्त पांढऱ्या विंढऱ्या पडल्या नाही पाहिजे, असे फ्राय करूनच हिरव्याच राहिल्या पाहिजेत. तर हे सर्व काढून घेते मी. मिरच्या पाहून पण तोंडाला पाणी सुटेल अशा मिरच्या मस्त आहेत. आता वरती पहा, आता मी काढून घेतलेलं आहे. आता मी ह्याच्यात टाकणार आहे उडदाची डाळ. तडका करायचा आपल्याला उडदाची डाळ. मोठा एक चमचा भरून टाकले उडदाची डाळ. हे बघा पांढरी उडदाची डाळ टाकलेली आहे. कसं उडदाची डाळीने ना खूप छान सुगंध येतो त्या फोडणीला, म्हणून उडदाची डाळ कधी पण टाकायची. आणि मध्ये जरा लागतं दाताखाली थोडंसं असं टच टच ना, तर खूप छान लागतं ते, म्हणून उडदाची डाळ टाकायची. तर मोहरी टाकलेली आहे, जिरं पण टाकलेले आहे. मी डाळ पण छान भाजत आलेली आहे. मोहरी तडतडली, जिरे पण तडतडल्या, फुललेलं आहे मस्त जिरं. हे पा छान रंग आलेला आहे त्याचा आणि मस्त दिसते बघा. आता मी इथे घेतलेले आहे दोन मिरच्या लाल आणि भरपूर सारी कोथिंबीर, मुठभर कोथिंबीर आहे. हिला छान परतून घ्यायचं मिरच्यांना आणि त्या कोथिंबीरीला. हे पाहता ना, हे बाजरं मी ह्याच्यावर ओतते, थोडासा काढते आणि ह्याच्यावर फोडणी टाकते. हे मिरच्या ठेचा आहे ना त्याच्यावर, म्हणजे खमंग, एकदम खमंग ठेसा बनणार आहे तो, मस्त बनणार आहे, एकदम मस्त चवदार एकदम आणि छान. आता ह्याच्यात थोडंसं मीठ पेरायचं वरून, मग असं मिक्स करायचं छान. का झाला आपला ठेचा तयार. अनेक प्रकार आहेत ठेच्यांचे, तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता, पण हा एवढा अप्रतिम लागतो ना त्याच्याबरोबर, तर हा ट्राय करून पहा एकदा. तुम्ही हा ठेचा नाही याच्याबरोबर खाला ना, दुसरं कशाबरोबरही खाला तरी चालतो आहे. बघा तडका हा जबरदस्त ओतणार आहे. वाव मस्त दही किती छान ते आहे ना, खूप मस्त दिसत आहे म्हणून, खूप चविष्ट पण आहे. दही बुत्ती नाव आहे त्याचं. कसं साऊथमध्ये त्याला कड कड म्हणतात काय, कड राईस असं पण नाव आहे. भरपूर खातात साऊथमध्ये ते लोक असं दही कड राईस म्हणून प्रख्यात आहे. आणि गर्मीत तर ती लोक रोज म्हटलं तरी खातात. खूप छान लागतं आणि थंडावा देणारं असतं शरीराला आपल्या. तापलं झालेलं आहे, एवढा खमंग फोडणी बसलेली आहे त्याला. आता मी छान एका छान अशा त्याच पद्धतीने भरून काढते. आता दही कशात भरावं, दहीचं पदार्थ आहे ना, अशा पद्धतीनेच भरावं मातीच्या भांड्यात. म्हणजे छान लागतं बी, मुरतं पण छान आणि छान दिसतं पण. तर नक्कीच अशा पद्धतीने असलं तुमच्याकडे भांड्यानं, तर असा दही बुत्ती भरून ठेवा तुम्ही, म्हणजे लगेच खायला घेतलं तरी छान. पहा खाऊन पहा एकदा, खरंच सगळं विसरून हेच का बनवसान तुम्ही, सगळे पदार्थ एकीकडे आणि हा दही बुत्ती एकीकडे. तर छान असा दही आणि ती फोडणी जिऱ्याची आणि ती डाळीची फोडणी कोथिंबीरची मस्त. आणि या मिरच्या बाजूला बघा आता सुटते मी. एकदम सोपी रेसिपी आहे आणि आवडेन तुम्हाला. ह्या गर्मीत खरंच करा तुम्ही आणि मुलाबाळांना, किंवा तुम्ही पण खा, खायला घाला ह्या अशा वस्तू. कशी खूप गर्मी आहे बाहेर, इतकी गर्मी आहे ना, भरमसाट गर्मी आहे. असं बाहेर तोंड काढूशी वाटत नाही आणि पाणी निसतं, माणूस पाणी पिते, दिवसभर पाणी पित राहते. तर ह्या पदार्थ खाल्यावर तुमच्या पोटाला मवारी पण पैदा होईल आणि तुमचं म्हणजे खूप फायदेशीर थंडावा पण होणार, निर्माण होणार तुमच्या शरीरामध्ये. आणि मुलांना पण द्या खायला, घरात जेवढी फॅमिली असेल तुमची तेवढ्यांना द्या खायला. खूप अप्रतिम टेस्ट आहे. म्हणजे ह्याच्यात मी बिलकुल तेल नाही वापरलं पाहा तुम्ही, थोडंसंच तेल टाकलेलं आहे फोडणीसाठी फक्त, नाही दुसरं कशातच तेल नाही. ते बी एकच पोळी घातली होती, तिच्यात दोन फोडण्या बनवून घेतल्यात मी. तर ही पाहा झालेली आहे. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये लिहून पाठवा, कुठून पाहताय ते पण पाठवा. आणि माझी कशी वाटली ही दही बुत्ती,
कर्ड राईस पण म्हणतात त्याला. तर चला मैत्रिणी, धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. बाय.